सगळ्यात आधी जरे एंटरटेनमेंट आणि घाट या सिनेमाच्या टीम तर्फे मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण इथे एकत्र आलो आहोत या सिनेमाचा ट्रेलर आणि यातील एक प्रमोशनल सॉन्ग लॉन्च करण्यासाठी. मी तर दोन स्क्रीन प्लॉटमध्ये लिहिल्या होत्या, पण मी स्वतः आळंदीमध्ये राहतो, तर आळंदीच्या घाटावर हमेशा माझं जाणं येणं होतं. तर मी ते पाहिलं की घाट काय ॲक्च्युली, तर लोकांच्या नजरेमध्ये घाट आहे की त्या घाटावर विधी होतात किंवा लोक देवदर्शनासाठी येतात आणि ते घाटावर येऊन निघून जातात. हा लोकांचा घाट आहे ॲक्च्युली, लोकांच्या समोर हा घाट. पण मला काय वाटतं की या घाटाच्या पलीकडे पण एक घाट आहे, तो लोकांच्या समोर आहे पण लोकांना माहिती नाही. तर तो जो घाट आहे, जो मला वाटलं की हा घाट या लोकांसमोर दाखवावा, तर तो प्रयत्न होता. मी एक दीड महिना घाटावर गेलो, त्या घाटावरचं सगळं पाहिलं की काय त्या तिकडे लाचार लोक राहतात, लोक राहतात तिकडे की जे लोक त्या घाटावर उपजीविका करतात, तर त्या लोकांचं काय, म्हणजे लोक तर ते करतात ते काय करतात. तर मग ते मी पाहिलं ॲक्च्युली, तिकडे गेलो पाहिलं की ते लोक काय काय करतात. आणि मग मी एक दीड महिना तिकडे गेलो आणि तो सिनेमा मी लिहिला. पण सिनेमा तर पूर्ण झाला, पण सिनेमा नंतर आता काय, तर एक होतं की सिनेमा कम्प्लीट झाला पण त्यासाठी पैसे पण जरुरी आहेत. सिनेमा बनवण्यासाठी जी आर्थिक बाजू आहे ती खूप मोठी असते ॲक्च्युली. तर मला असं वाटलं की आता काय, मी लोकांकडे गेलो, लोकांनी मला साथ नाही दिली, 10-15 प्रोड्युसर फिरलो, पण लोकांना ठीक आहे सिनेमा आहे, हा सोशल सिनेमा आहे, या सिनेमावर कसं काय याच्या गोष्टी झाल्या. माझे मित्र आहेत अमोल पाटील, विजय झरे, त्या मित्रांनी मला बोललं की आपण सचिन सरांकडे जाऊया. मी सचिन सरांकडे गेलो, त्यांना सिनेमा ऐकवला, तर ते मला बोलले की माझ्याकडे 4-5 डिरेक्टर ऑलरेडी येऊन गेले. तर मी बोललो एकदा ऐका फक्त माझी स्क्रिप्ट ऐका, आणि स्क्रिप्ट ऐकवली तर 20 मिनिटांनंतर त्यांनी मला समोरून सांगितलं की नाही हा सिनेमा आपल्याला करायचा. तर तो सिनेमा झाला, म्हणजे सिनेमाला आता पैसे आले, सिनेमा लिहिला, पण आता करणं गरजेचं होतं. तर आता कास्टिंग जी गोष्ट होती, तर मी अवताराची गोष्ट पाहिली होती. अवताराची गोष्टमध्ये यश कुलकर्णी जो माझा फायनल होतं त्याच्याशी मी बोललो, तो फायनल झाला. पण सेकंड कास्टिंग होतं ते तेवढंच महत्त्वाचं आहे, जेवढा मन्या महत्त्वाचा आहे फिल्ममध्ये तेवढाच पप्प्या पण महत्त्वाचा आहे. तर जो पप्प्याचं कास्टिंग होतं ते मला, म्हणजे मी ऑडिशन घेतले, खूप मुलं आली गेली, पण मला ते कास्टिंग ते झालं नाही की जे मला हवं होतं. मग मी घाटावर रेखी करत होतो, त्यावेळी मला जो पप्प्या आणि त्याची आई घाटावर आली, आणि तो पप्पा मला बोलला की सर मी ऑडिशनला आलो होतो, आला असत. पण ते त्यावेळी ज्यावेळी त्याला घाटावर पाहिलं ना, त्यावेळेस मला वाटलं की नाही, येस हे माझं कॅरेक्टर ॲक्च्युली. तर 8 दिवस राहिले होते, मी त्याला फायनल केलं आणि तो आता झालं, मी तुला करशील तुला मी करेन, पण तुम्ही सांगावं लागेल मी कॅमेरा समोर कधीच गेलो. तर मला ते टेन्शन होतं की एवढा मोठा, खूप मोठा रोल आहे त्याचा, तर ते जे कॅरेक्टर आहे तो कसा करेल. पण मी म्हणलं नाही तू टेन्शन नको घेऊ, तुम्हाला तुम्ही सांगा. म्हणलं मी नाही सांगणार, मी म्हणजे मी काय सांगणार तुला, तूच घाटावर 8 दिवस आहेत, तू घाटावर जा, तुला सिनेमा समजेल की सिनेमामध्ये पात्र समजेल की काय हे, घाटावर तूच तुझं कॅरेक्टर चूज कर आणि त्याप्रमाणे रोल कर. आणि ते केलं, मी कुणालाही काही शिकवलं नाही, म्हणजे यांना मी सांगितलं नाही की तुम्ही कसा रोल प्ले करायचा, जी स्क्रिप्ट होती माझी. आणि त्यांनी घाटावरच्या मुलांना फॉलो केलं आणि तो जो ते झालं सिनेमा झाला. मग सिनेमामध्ये एक गोष्ट होती की मला DOP खूप महत्त्वाचा पार्ट होता माझ्या सिनेमाचा, कारण सिनेमा आर्ट टाईप सिनेमा होता, सोशलवर सिनेमा होता. तर सिनेमा मी एलिझाबेथ एकादशी सिनेमा पाहिला होता, तर मला ते तो जो कॅमेरामन अमोल गोळे त्यांच्याशी बोललो, ते आले आणि त्यांनी खूप उत्तम काम केलं. एडिटिंग सागर वंजारी आणि साऊंड, ॲक्च्युली घाटावरचा साऊंड डिझायनिंगचा खूप मोठा पार्ट होता की साऊंड डिझायनिंग, त्या लेवलचं साऊंड डिझायनिंग झालं पाहिजे. तर त्याच वर्षी महावीर मित्र आहे माझा, तर त्याच वर्षी त्याला अवॉर्ड मिळाला बेस्ट साऊंड डिझायनिंगचा. तर महावीरशी बोललो, महावीर रेडी झाला आणि तो सिनेमा बनला. तसं काही स्वप्न नव्हतं, पण माझ्या मते बरेचशी व्यक्ती वयाच्या 10-11 वयानंतर प्रत्येकाची कुणाची इच्छा असते मला हिरो बनायचं, या पिक्चरचं अट्रॅक्शन असतं. तशा प्रकारचं मलाही अट्रॅक्शन होतं,
पण एक वेगळं की हा फिल्म तयार होती कशी, आणि आमच्या फॅमिलीची पण इच्छा होती की आपण आपला एक फॅमिलीचा एक पिक्चर असावा, आपण स्वतः एक पिक्चर प्रोड्यूस करावं या काहीतरी पिक्चर साठी काहीतरी करावं असं घरातूनच प्रोत्साहन होतं. त्याच्यातूनच चार पाच डायरेक्टर माझ्याकडे आले, पण ते स्टोरी ऐकून काय मनात काय बसली नाही. मग एक दिवशी राज आला माझ्याकडं, त्याची ती स्टोरी जी ऐकली ना, तो ती स्टोरी म्हणजे अशा फॅमिलीची स्टोरी आहे जी घाटावर जगतात, कुणी त्यातलं कुणी गन लावतं, कुणी फुलं विकतात, बूट पॉलिश करतात, घाटामध्ये टाकलेले पैसे वेचून ते जीवनक्रम कसा पूर्ण करतात. त्यातच त्या जो कलाकार आहे, मुलगा आहे, त्याच्या आईला जो कॅन्सर झालेला आहे, तो कॅन्सर तो रोग बरा करण्यासाठी त्या पोराची संपूर्ण ह्याच्यातली धडपड आणि गरिबीतून त्याला त्याचे जे विचार होते की मी एक मोठा माणूस होईल आणि माझ्या घरच्यांना माझ्या परिवाराला सुखी ठेवल, ते समाजापुढे आणायचं उद्दिष्ट ठेवून म्हटलं राजला, म्हटलं चल डन. एक 20 मिनिटात आमचा विषय ठरला आणि राजला वाटलं उद्यापासून शूटिंग चालू कर. तुम्ही हे 20 मिनिटात डन केलं म्हणून आता आम्हाला हा सिनेमा पाहायला मिळणार आहे 15 डिसेंबर 2017 ला. नक्कीच या सिनेमाला सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल, चांगला प्रतिसाद मिळेल. थँक्यू सो मच सर, आणि आणखी असेच सिनेमे तुम्ही नक्कीच प्रोड्यूस करावेत अशी आशा. धन्यवाद. यशने आधी अवताराची गोष्ट तसंच रांजण या सिनेमामध्ये काम केलंय, तर दत्तात्रेयने सुद्धा रांजण या सिनेमात एक रोल केलेला आहे. यश, तुला विचारायचंय मला की आतापर्यंत केलेल्या सिनेमापेक्षा या सिनेमातून तुला काय वेगळा अनुभव मिळाला? आधी या आधी मी अवताराची गोष्ट चित्रपट केलेला, त्यानंतर दुसरा चित्रपट माझा घाट. अवताराची चित्रपट केल्यानंतर मला वाटलं नव्हतं की एक सिरियस असा म्हणजे वेगळ्या ढंगाचा चित्रपट मला करायला मिळेल, पण ती संधी लवकरच मला मिळाली आणि खूप छान वाटलं की आपण वेगळंही काहीतर करू शकतो, हा चित्रपट दाखवून देऊ शकतो की आपल्याला बऱ्याच व्हरायटी येतात. आणि खूप छान वाटलं की सरांनी ज्या पद्धतीनं स्क्रिप्ट लिहिली होती त्यातूनच सगळं समजून जात होतं की आपल्याला काय करायचं आहे, फक्त चांगलं दिग्दर्शनाची गरज होती, ती सरांनी उत्तमपणे पार पाडली आणि हा घाट आम्ही तयार केलेला आहे. दत्तात्रेय तू काय सांगशील? माझा पहिला चित्रपट होता आणि मी धन्यवाद म्हणून राज सर आणि सचिन सरांनी त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली या चित्रपट चित्रपटात काम करण्याची. आणि मी यशले थँक्यू म्हणून की त्यांनी मला सांभाळून घेतलं, कारण की हा माझा पहिला चित्रपट होता आणि त्यांनी ह्याच्या आधी काम केलं त्याला माहिती होतं. आणि माझं जिथे चुकलं तिथं राज सरांनी यशने मला मदत केली आणि आमची पूर्ण टीमने मला खूप मदत केली, त्यांचे मी धन्यवाद म्हणून. आणि एवढं सांगेल की माझा पप्पेला खूप मदत करणारे कॅरेक्टर आहे, ह्याच्या आईसाठी जे पैसे लागत असतात त्याच्यासाठी आम्ही नदीतून पैसे काढतो, गंध लावतो आणि लोकांचे तिथे जे आलेले असतात त्यांचे फोटो काढतो, त्यातनं जे पैसे मिळतात ते आम्ही ह्याच्या आईचे जे औषधं आणण्यासाठी जे ह्याच्याकडचा खर्च होण्यासाठी ते आम्ही मदत करत असतो. या सिनेमातला हा तुझा प्रवास आहे, पण तुला काय वाटतं या सिनेमानंतर तू आणखी काही सिनेमे करशील का, म्हणजे तुझा तो कॉन्फिडन्स वाढलाय का? नक्कीच. तुलाही खूप खूप शुभेच्छा, आणखी सिनेमांमधून तुमचे चेहरे आम्हाला दिसत राहू देत. थँक्यू सो मच, प्लीज बी सीटेड. यानंतर आणखी एक पात्र आहे या सिनेमातलं जे फारच महत्वाचं आहे, जसे हे दोन पात्र घाटावरची खूप महत्वाची भूमिका करतात, तसंच याच घाटावर घाट या सिनेमामध्ये सुधीर बुराडे याचं सुद्धा एक महत्वाचं पात्र आहे, मी त्याला सुद्धा इथे इन्व्हाइट करते. सुधीर बुराडे, मुख्य भूमिका असतात पण त्यांना सपोर्ट करणाऱ्या काही महत्वाच्या भूमिका असतात, ज्यामुळे त्या भूमिका सुद्धा खुलून दिसतात. मला वाटतं सुधीर हेच तुझं पात्र आहे, किंवा तुझा काय अनुभव आहे या पात्राचा? सोना महापात्रा यांना सिंगर म्हणून कास्ट करण्यापूर्वी आमचे स्नेही आहेत नितीन सुपेकर, पूर्ण पोस्ट मध्ये ते सगळे हँडल करतात, तर खूप एक्सक्लुसिव्ह आम्ही डिस्कशन केली आणि नेमकं गाणं कसं असावं. आणि मी पण वारकरी संप्रदायातलाच असल्यामुळे माझी आई आहे आणि खूप हे गाणं फिल्म आता तुम्ही सगळं ट्रेलर बघितलं तर खूप सोशल विषयावर आहे, पण गाणं असं हवं होतं की ते प्रत्येकाला आपल्यातल्या देवघरातलं आणि आपल्या माऊलीचं असं वाटावं,
त्याचा सगळा काही क्रेडिट मला आता वाटते की वैभव देशमुखने ते अत्यंत लिलिया पार पाडलेले. आणि त्यावेळी आमच्या सगळ्या चर्चेमध्ये नितीन सुपेकर राज यांची अत्यंत आम्ही 15 दिवस ते गाणं फक्त लिरिकली अप्रूव्ह करण्यासाठी घेतले, चाल करण्यासाठी 10-12 दिवस लागले आणि नंतर ती सिंगरची कास्टिंग झाली. तर खरंच आम्हाला असा आशीर्वाद मिळाला असं वाटतो आणि मला फार सगळ्यांचे मनापासून आभार म्हणावे वाटतात की हे गाणं आम्हाला करण्याची संधी दिली. आणि आम्हाला तर ते आता माझ्या आईचे माझ्या जन्मदात्या माऊलीचे मला आशीर्वाद मिळाले, निर्मात्यांना दिग्दर्शकांना आवडले आणि नक्की ते आता प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुढचं मी वैभवला फार ड्राफ्ट नाही करायला लागले, परंतु काय अँगलनं हे गाणं लिहायचं यासाठी आमचा बराच वेळ गेला. की सुरुवातीला असं होतं की प्रमोशनल सॉन्ग करायचं, तर काय विषयाला घेऊन या सगळी सिनेमाची स्टोरी सांगितल्यानंतर यातून असा कुठला मुद्दा आपण घेऊया जो प्रमोशनसाठी आपण त्याच्यावर गाणं करू शकतो, तर त्यावर आम्ही खूप चर्चा केली सगळ्यांनी मिळून. आणि शेवटी असं निघालं की घाट हा जो आहे हा आळंदीचा घाट आहे आणि आळंदीमध्ये सगळ्या महाराष्ट्राची माऊली जी आहे ज्ञानेश्वर माऊली, तर त्यांना घेऊन आपण हे प्रमोशनल गाणं करूया. माझ्या डोळ्यासमोर माऊली आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 3 माऊली आपण अशा मानल्या जाते, की विठोबा माऊली आपण म्हणतो, ज्ञानोबा माऊली म्हणतो आणि आपली स्वतःची जन्मदात्री माऊली. तर या तिन्ही प्रतिमा डोळ्यासमोर हे गाणं लिहिताना होत्या, त्यामुळे फार इमोशनल गाणं हे झालं. आणि तितकंच सुंदर संगीत अप्रतिम संगीत रोहितनं त्याला दिलंय आणि सोना मोहपात्रा यांनी ते गाणं गायलं आणि त्यांनी खरंच त्या गाण्याचं सोनं केलं असं मला वाटतं. आणि ही अशी संधी सचिन झरे सर आणि राज गोर्डे यांच्यामध्ये मिळाली, त्यामुळे त्यांचं फार मला धन्यवाद त्यांना द्यावंसं वाटतं. आणि हे गाणं आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप आम्हाला त्या यामध्ये मजा आली. तर मला असं वाटतं की सगळ्यांना श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना सगळ्यांना ते आवडेल अशी आशा.